नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा पॉंडिचेरीमधला आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चालू आहे सनसेट या बीचवरती। हे लोक खाली गेलेत, तर चला पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करू। हे हॉस्टेल निकालो गाडी, चल। तर मित्रांनो, आपण सॅनिटरी या बीचवरती पोहोचलो। मी तुम्हाला दाखवतो सॅनिटरी बीच कसा आहे। मित्रांनो, बीचवरती खूप काही बघायसारखं आहे। बीचच्या समोर जे हॉटेल्स, बार्स, रेस्टॉरंट, तुम्हाला जर रूम पाहिजे तर रूमसुद्धा इथं अवेलेबल आहेत। हे मच्छीवाले येत आहेत, बोट्स आहेत इथं। मित्रांनो, संध्याकाळच्या 5च्या दरम्यानमध्ये इथं खूप फॉरेनर्स, खूप लोक असतात इथं बघण्यासाठी, आणि बीच हा खूप मस्त आहे। तुम्हाला दाखवतो आजूबाजूला काय काय। अजून ते लोक खाली गेले, त्यांनी आंघोळच केलेलं नाही आहे। ते उठून सरळ इथे झालेत बीचवरती। खूप मित्रांनो मस्त प्लेस आहे पॉंडिचेरी, आणि खूप बीच आहे तिकडे फिरण्यासारखे। तुम्हाला अजून मी बरंच दाखवणार आहे या ब्लॉगच्या थ्रू। मी फक्त बघत राहा। हे सर्व मित्रांनो अजून बंद आहे, कारण आम्ही सकाळी लवकर आलो आहे। आत्ता सकाळचे 8 वाजले। संध्याकाळच्या टायमिंगला सर्व चालू असतं, 10 वाजल्यापासून सर्व चालू होणार। खूप लोक येतात इथं बघायला। तुम्हाला मी पुढे घेऊन जातो अजून। अण्णा वंचाय आत्ता मित्रांनो फक्त एकच हॉटेल उघडले। आता मी तर चहा घेणार आहे, कारण की सकाळीपासून काय नाही खाल्लं। अण्णा खूप मस्त चाय। सकाळी चाय पिण्याची मजा वेगळी असते। कोणीसुद्धा नाही येते, फक्त मीच आहे। ते लोक खाली गेले रांगोळीला। तुम्ही जर मित्रांनो पॉंडिचेरीला लागतो, तुम्हाला लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होईल। तर जास्त करून इंग्लिश, तमिळ, तेलुगू बोलतात, हिंदी मराठी कमी बोलतात, त्यामुळे त्याला थोडासा प्रॉब्लेम होईल। अण्णा, बिस्किट कितने काय? बिस्किट हाऊ मच? 5 रुपीज? 40 रुपीज? ओके, डब्बा। थँक्यू अण्णा। मित्रांनो, आत्ता आपण जो चहा घेतला तो 15 रुपयाचा होता। तर चला आपण आता इथून खाली जाऊया। हे बघा मित्रांनो, अजून इथे काहीच चालू नाही आहे। सगळीकडे सामसूम आहे, कारण की आम्ही लवकर आलो त्यामुळे। मित्रांनो, खूप लाटा मोठ्या आहेत सकाळच्या सुद्धा। आणि तिकडे सुद्धा खूप मोठे मोठे बोट आहेत, पलीकडे सुद्धा बोट आहेत. आता यांची अंघोळ झाली आहे, वय काय करतायत, झाली अंघोळ, अच्छा स्टार्ट. सर्व सकाळचे 9 वाजलेत आणि खूप मोठे लाट आहेत, ते लोक तिकडे आंघोळ करतात निकड आल्यावरती. आणि पॉंडिचेरीमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळे असे बीच पाहायला भेटतील, हे दगडाचे असे खूप मस्त बीच आहेत. तिकडे हाच बीच आहे मित्रांनो, हा दगड सगळीकडे आहे. आता खूप मित्रांनो मस्त बीच आहे, आपण सेनसिटी बीच तुम्ही जर आला तर व्हिजिट नक्की करा. मला दाखवली Hindi no? Hindi no. Okay. Okay. Give me one. Daddy. Ayyo, ane kaise hona? No. No. Kalan. Yeah. ये वांग मटंग राजा. नहीं चलता है? काश ले ना. थोड़ा पतरा. हाँ जी, हाँ है, 10 रुपये. थैंक यू. ये पैसा नहीं चलता इधर. बैंक ओके. मित्रांनो मी आजींच्याकडून बटर मिल्क घेतले आणि इकडे 10 रुपयाचा ठोका चालत नाही, 5 रुपयाचे ठोका घ्यायला चालतात. मस्त आहे. दूध टाके तमिल भी नहीं आती. नो सेल्फी सेल्फी. मित्रांनो एखादी माणसं खूप प्रेम आहेत, भले मला तमिळ तेलुगू येत नसेल पण ते मला समजण्याचा प्रयत्न करतात. आणि इकडे जास्त करून तमिळ तेलुगूच बोलतात, इंग्लिश मराठी हिंदी कोण जास्त करून बोलत नाहीत. आणि इकडे नेचर सुद्धा खूप भारी आहे, कलरफुल भिंती बघू शकतो, कलरफुल भिंतीचा तिकडे जास्त करून मच्छीचा व्यवसाय जास्त चालतो. सीडे ह्या बोटा ह्या मच्छीच्या जाळीच आहेत. खूप माणसं मित्रांनो प्रेमळ आहेत, तुम्ही एकदा पॉंडिचेरीला व्हिजिट करा, खूप मस्त प्लेस आहे. आता आपण पुढे जाऊया. मी बीचपासून खूप आतमध्ये आलेलो बघायला कशी लोक तिकडे काय आणि नेचर काय करायला, तर आपण आता परत जाऊया. चला तर मित्रांनो पूर्ण बीच फिरून झाला आहे. आता आपण सरळ दुसऱ्या पॉईंटला जायचं आहे, बघूया दुसऱ्या पॉईंटला काय काय आणि लोक कुठे जात आहेत.